नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण कोथिंबीर गोळ्यांची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे बेसन पीठ घेतलं आहे. कोथिंबीरमध्ये जेवढं बेसन पीठ सपतेल तेवढंच बेसन पीठ आपल्याला वापरायचं आहे. मी इथे एक मोठा कांदा उभे काप देऊन चिरून घेतलेला आहे. 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले, त्याऐवजी तुम्ही वाळलेलं खोबरं पण किसून घेऊ शकता. 1/2 इंच आलं घेतले, 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 छोटा टोमॅटो घेतला आहे, 1/2 चमचा जिरे घेतले आणि मिरची लहान आहे त्यामुळे मी 2 मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही 1 मिरची घेतली तरी चालेल किंवा नाही वापरली तरी चालेल. इथे मी काळा मसाला घेतला आहे 1 चमचा, 1/2 चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा धने पावडर घेतले, 1 चमचा मी बेडकी मिरची मसाला कलरसाठी वापरणार आहे, 1/2 चमचा मी हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे फोडणीसाठी घेणार आहे. आता आपण कांदा परतून घेऊया. मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी साधारण चमचाभर छोटा चमचा तेल घालून घेते आहे आणि कांदा परतून घेऊयात आपण. कांदा छान लाल रंगावर मी परतून घेणार आहे. कांदा चांगला लाल होत आला की आपण त्यामध्ये खोबऱ्याचा पीस घालून परतून घेणार आहोत. आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, आता आपण त्यामध्ये खोबऱ्याचा पीस घालून परतून घेणार आहोत. मी 1-2 मिनिटं छान परतून घेणार आहे. आता मी त्यामध्ये जिरे घालणार आहे. पुन्हा 1 मिनिटभर परतून घेणार आहे छान. आपले कांदा आणि खोबरं छान परतून झालेले आहे. आता मी काढून घेते प्लेटमध्ये. आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे. लसूण घालते, आलं, मिरची आणि टोमॅटो कापून घालणार आहे. हे सगळं एकत्र वाटून घेणार आहे. हे वाटण करून घेणार आहे मी आता. आपलं वाटण तयार करून झालेलं आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते वाटण. मी वाटण करताना अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. आपलं वाटण तयार करून झालेलं आहे. आता आपण वाटण परतून घेऊयात आणि रस्सा बनवून घेऊयात. आपल्या ह्या मसाल्यातले थोडे थोडे मसाले मी कोथिंबीरमध्ये घालणार आहे. जास्त नाही घालायचे, थोडे थोडे घालून घेणार आहे आणि राहिलेले मी रश्यासाठी वापरणार आहे. सगळे मसाले मी थोडे थोडे वापरले. नंतर मी मीठ घालणार आहे ह्यात आणि ते एक वाटी घेतली, त्यात मी सगळे मसाले एकत्र करणार आहे. आणि ह्यामध्ये थोडं पाणी घालून चांगली पेस्ट बनवून घेणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण तेलामध्ये ही पेस्ट घालतो त्यावेळेस मसाले आपले जळत नाहीत. आपली पेस्ट तयार करून झालेली आहे. आता आपण वाटण परतून घेऊया. मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता मी त्यात तेल घालणार आहे. साधारण 1 मोठा चमचा मी तेल घातले. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालणार आहे.
तेल गरम झालंय, मी मोहरी आणि जिरे घालणार आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपण मसाल्याची जी पेस्ट तयार केलेली आहे ती तेलात घालणार आहोत. गॅस बारीक करते नाही तर ते अंगावर उडेल. आता मी वाटण घालून परतून घेणार आहे. मसाले तेलात घातल्यामुळे रश्याला छान तर्री येते. आपण मसाला छान परतून घेणार आहोत. मसाल्याला छान तेल सुकेपर्यंत आपण परतणार आहोत. मसाल्याला छान तेल सुकलंय, आता आपण पाणी घालूया. साधारण 1.5 ग्लास पाणी घातले मी. आता मी ग्रेव्हीला उकळी येऊन देसतोपर्यंत कोथिंबीर आणि बेसन पीठ एकत्र करून घेणार आहे. मी एका बाउलमध्ये गोळे बनवून घेणार आहे. तिखट मी आधीच वापरलेले त्यामुळे मी तिखट आत्ता वापरणार नाही आहे. मी आधीच कोथिंबीरमध्ये तिखट घालून घेतलेले. थोडी चवीपुरतं मीठ वापरणार आहे. मीठ पण थोडंच घ्यायचं आहे कारण आपण रश्यामध्ये मीठ टाकणार आहोत. मी हाताने छान कालवून घेते. साधारण 1-3 चमचे बेसन पीठ घालून भिजवणार आहे आणि जर लागलं अजून तर मी अजून बेसन पीठ वापरणार आहे. थोडं थोडं पाणी वापरणार आहे, जास्त पाणी वापरायचं नाही आहे. मी अजून थोडं बेसन पीठ घेते. बेसन पीठ एकदम घ्यायचं नाही आहे, जसं लागेल तसं घ्यायचं आहे. मी अजून 1 चमचा बेसन पीठ घेते. साधारण मी 6 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. आपलं पीठ भिजून झालेलं आहे. कोथिंबीर आणि बेसन छान एकत्र करून घेतले मी. आता ह्याचे गोळे आपण रश्यामध्ये सोडणार आहोत. आपल्या भाजीचा रस्सा तयार झालेला आहे. छान तर्री आली रश्यावर. आता आपण थोडं मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा मिक्स करून घेते. आता आपण ह्या रश्यामध्ये कोथिंबीर बेसनचे गोळे शिजायला सोडणार आहोत. हे पहा ह्या पद्धतीने. आपण सगळे गोळे सोडून घेणार आहोत. गॅस थोडा बारीक करायचा आहे. आणि आता हे गोळे मी 5 ते 10 मिनटं छान शिजवून घेणार आहे. आपली कोथिंबीरची भाजी तयार करून झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
छान शिजलेत गोळे, आपली कोथिंबीरीची भाजी तयार करून झालेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि साध्या सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.